शाळेत असताना साधारणतः एस एस सी बोर्ड जे 10वी होते त्यावेळी त्यावेळी माझा क्षण असा होता की बाबा खऱ्या अर्थानं आयुष्याची एक कलाटणी लागणार होती, पण तिथे माझ्या आयुष्याला वेगळीच कलाटणी लागली. क्लास सोडून मी फिल्म्स बघायचो असा एक वेगळा तो अनुभव होता. आणि त्यावेळी मला वडिलांनी बाबा सांगितलं होतं की बाबा नाही आता हा जो 4 महिने थोडं मार्क्स चांगले पाड म्हणजे तुझ्या आयुष्याची बाबा रुजिरिटी तरी सुरुवात होईल. पण असं काही न होता मी माझ्याच घटनांमध्ये माझ्याच त्या सगळ्या रंगमंच आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मी रमलो होतो. मुळातच मला अनेक सिनेमा आवडायचे, तर तिथे मी माझ्या म्हणजे आईचा नक्कीच मी मार खाल्लेला आहे त्यावेळी की बाबा तिने सांगितली की नाही सिनेमा वगैरे हे असलं काय, कारण ती स्वतःच एक प्रोफेसर असल्यामुळे ती नेहमी स्ट्रिक्ट असायची. तर ती मला म्हणायची की नाही बाबा अभ्यासच कर अभ्यासच कर. तर अभ्यासमय वातावरण असं आमच्या घरात असल्यामुळे सिनेमा हा जो भाग आहे हा खूप दुय्यम मानला जायचा. पण ज्यावेळी सिनेमा आणि हे सगळं मला वेळ लागायला लागलं की बाबा तिला दिसायला लागलं, एक दिवशी काय झालं की उद्या पेपर होता की साधारण मला वाटतं गणिताचा पेपर होता, मला जास्त आठवत नाही पण गणिताचा पेपर होता. आणि आदल्या दिवशी रात्री मी सिनेमा बघत होतो, इंग्लिश सिनेमा बघत होतो, तर आईने मला धो धुतला होता त्यावेळी अक्षरशः. आणि त्यावेळी आमच्या वडिलांनी एक शब्द बोलले होते, नाही काही झालं तरी हे पोरगं मला वाटते कार्ट त्या सिनेमाला चिकटून बसणार आहे, सिनेमाशिवाय दुसरीकडे कुठं जाणार नाही. तर तो एक आत्मविश्वास होता तो अजूनही माझ्या लक्षात आहे की बाबा आईने मारलं आणि वडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला की काही झालं तरी हे पोरगं बहुतेक सिनेमामध्येच जाणं, हा एक अविस्मरणीय क्षण होता माझ्या आयुष्यातला.